नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला एका भन्नाट ॲप्लिकेशनबद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे लोटस 365। लोटस 365 2015 काम करणारी सगळ्यात जुनी गेमिंग ॲप्लिकेशन आहे। यामध्ये काय तुम्हाला क्रिकेट फुटबॉल टेनिस याचे अपडेट भेटत राहतील। यामध्ये तुम्हाला फक्त गेस करायचं आहे की आज क्रिकेट फुटबॉल टेनिसची मॅच कोण जिंकणार आहे किंवा कोण चांगलं खेळणार आहे, आणि हे गेस करून तुम्हाला चांगले बक्षीस भेटू शकतात। लोटस 365 एकदम सेफ आणि ट्रस्टेड वेबसाईट आहे। याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी, उर्वशी रावताळा, काजल अग्रवाल। ह्यामध्ये तुम्ही क्रिकेट फुटबॉल टेनिस सोडून 1000 जास्त गेम लाईव्ह खेळू शकता। यामध्ये तुम्ही तुमचे जिंकलेले बक्षीस इन्स्टंट विड्रॉ करू शकता। आणि हो, यात काय आहे, तुम्हाला 24/7 1-to-1 कस्टमर सर्व्हिस अवेलेबल आहे। तर मित्रांनो, वाट कसली बघताय, आत्ताच खेळा आणि मिळवा जास्तीत जास्त बोनस आणि एक्सायटेड गिव्ह अवे, जसं की iPhone 13, रॉयल एनफील्ड आणि सॅमसंग S22 अल्ट्रा आणि बरंच काही। कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि आत्ताच खेळायला चालू करा। Come on, fast. Come on, fast. Chala. Warm up kar, ha? Are warm up karu ya, chala. Jump, come on. Fast wale, chal. Up, hat varti. Ha. Jump, high jump. Chal. High jump. Come on, bend position, quick. Push up Maharaj, bend position, quick. Chal. Ha. One, Khali, down, up. चल फास्ट. हो, अरे तिथं जवान -3-4 अशा तापमानामध्ये व्यायाम करून ड्युटी करत असतोय। मायनस म्हणजे काय, लय गरमी असते। अरे कुळ्या, गरम पाणी जरी हवेत मारलं ना तरी त्याचा बर्फ होतो, एवढी थंडी असते तिथं। हा, जादू पाहिलं मजेत असेल मग, काय नाही तिथं गेल्यानंतर कळती मज्जा। सर, आम्ही काय करू, आमच्यावर अली जेवढी पोर आहेत ना, तर सगळ्यासाठी आपण सांगूया की तुम्ही पण आर्मीत भरती म्हणून। चांगला निर्णय, उद्याचं भविष्य आहे, तुम्ही लक्षात ठेवा। जय जवान, जय जवान, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। हे गंगे, सकाळ धरणं किती खातीस ग, आणि ती आई पण सारखी, ते जात्या म्हशील टाक, जात्या म्हशीला टाक। काय गे ताडे, आंघोळ करायला सोडून जनावराला खायला टाकत बसली का? माझी आंघोळ सकाळीच झाली, तू पळायला म्हणून गेला ना, आत्ता आलायस। बर, जाऊ दे, चल इकडे बस, जा बस इथं। काय र, अगं महिना झालं मी सुट्टीवर आलोय ताडे, वाटलं तुझ्याशी गप्पा मारत बसावं जरा। अरे मग बोल की, काल तुझ्या शाळेतले शिक्षक आणि गावकरी भेटले होते, ते मला म्हटले की 26 जानेवारीचा ध्वजारोहण तुमच्या हस्ते करूया। हो, मला ते कवच माहित झालंय, आणि तुला सांगू का, मला ना लय आनंद झाला की माझा दाद्या आमच्या शाळेतला झेंडा फडकवणार। अगं वेडे, आनंदाचीच गोष्ट आहे ती, आपल्या देशाचा तिरंगा फडकवणं हे भाग्य कोणाच्या बी नशिबी नसतंय। आणि खरं सांगू का तायडे, की आपल्या देशाचा तिरंगा आमच्या शरीरावर लपेटायला मिळावा म्हणून आम्ही दुश्मनांच्या गोळ्या छातीवर घ्यायला पण तयार असतो। दाद्या, तू तसलं काहीतरी बोलू नकोस। बरं ठीक आहे ताडे, राहू दे। बरं मी काय म्हणतो ऐक, आता माझी सुट्टी 4 दिवसांनी संपणार आहे आणि मी आता जाणार आहे। तू जाणार वय? अगं सुट्टी संपली की जावंच लागणार आहे ना। दाद्या, मी काय म्हणते माहिती आहे का, तू इथंच राह की, आपण काय करूया माहिती आहे का, तुझ्यासाठी एक पुरगी बघूया,
चांगली पैकी आणि माझ्यासाठी एक वहिनी, तुझं लगीन लावून देऊया आपण. अगं वेडा बाई, ज्यावेळेस आम्ही मिलिटरीमध्ये भरती होतो ना, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा लग्न आमचं भारत मातेसोबत लागलेलं असतं. पहिल्यांदा भारत माता आणि मग नंतर कुटुंब असतं, एक लक्षात ठेव. दाद्या ती काय पण असू दे, ती मला काय सांगू नकोस. तू इथंच राहा, आपण इथंच काहीतरी करू. ताडे तू आता लय बोलायला लागली बरं का. उठ चल, मला आंघोळीला पाणी दे. आपल्याला विटायला जायचं आहे ना, तुला कपडे वगैरे खरेदी करायचे आहेत ना. चल. राहू दे, मला यायचं, मला नको कपडे बिपडी काय. अगं असं वेट्यासारखं करू नको, चल उठ. नाही मला नाही यायचं. उठ 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 चल. वेट्यासारखं काहीतरी करत बस. चल जवान तयार हो, आगे दुश्मन कडे है, उन पे अपनी फतह हासिल करनी है. सुबह का नाश्ता जैसलमेर में करेंगे, दोपहर का खाना जोधपुर में करेंगे और रात का खाना दिल्ली में करेंगे. क्या तुम सब तैयार हो? यस सर. तैयार हो? यस सर. फायर. अस्ताव्यस्त दप्तर कोणीकडे पडले ती, तुम्ही का लोळायला लागलाय रे. ओटा बसा. माझ्या लक्षात आले, ज्ञानेश्वर माऊली आपल्या गावात आल्यापासून तुमच्यात बराच बदल झालेला आहे. आपल्या भारत मातेप्रती जे काय प्रेम असावं लागतं, निष्ठा असावी लागते, ती तुम्ही चांगल्या रूपानं दाखवायला लागलाय. मी आता तुमच्याबाबत तुमच्याविरुद्ध काहीसुद्धा ऑफिसमध्ये तक्रार करत नाही. तेव्हा तुम्ही एक काम करायचं, आता थोड्या वेळात बेल होईल काय, बेल झाल्यानंतर प्रत्येकाने शिस्तीत घरी जायचं शांतपणे आणि आपापलं गणवेश धुवायचं आहे आणि त्याला व्यवस्थित इस्त्री करून उद्याच्याला शाळेत येताना यायचं आहे. आणि आपल्या शाळेचं जे ध्वजारोहण आहे ते आपल्या गावचे सैनिक ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी टिपटॉपमध्ये यायचं आहे. ओके चला. वंदे मातरम्. वंदे मातरम्. वंदे मातरम्. वंदे मातरम्. वंदे मातरम्. वंदे मातरम्.
अशी स्त्री करतो ना आठवडाभर स्त्री जाणार नाही शकता डोळ्या सौर्या हिला का तांबेतला कोसडा कोणला काही स्त्री करायची स्टीम नाही मारे याच कोणी सांगितलं तुला अरे दुसरं कोण सांगणार आहे आमचं बापुरू आणि तुला माहित आहे आमचं बापू 10 रुपये देत नाही सगळ्या जुन्या गोष्टी काढते एक दिवशी काय झालं 15 ऑगस्ट ऐशी निघाला बापू काय म्हटले की ही इस्त्र्या बिस्त्र्या ही तुमच्या वेळेला आले रे आमच्या वेळेला कुठल्या इस्त्र्या बिस्त्र्या बापू म्हटलो की पित्याच तांबे होतो ना त्या वेळेला त्यात आम्ही ती कोसा टाकायचो आणि अशी इस्त्री करायचो आता काय यायला खेळ पण तेवढं बरं का ती जुनी माणसं आणि त्या जुन्या गोष्टी म्हणजे विषय कसा खोलाय भैया आपण सौर्या ती तांबे निस्त्री करण्यापेक्षा ती अंश काच्या रबराची पिशवी असत का ना ते निस्त्री करूया की कसल्या ते रबराची पिशवी रे गरम पाणी घेतात पिशवी बघतात अंश व्हायरस का रे त्या पिशव्या सवरे तुला शर्ट इस्त्री करून देतोय ना त्यानंतर मेहरबानी समज उगच काय मी बनवत असतो नको पण ती केलास की जरा गरम हे तर शर्ट जा घरी त्या रबराच्या पिशवीने इस्त्री कर त्याने मी नाही झालं चुलीत घाल जा उठ 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 काय विषय नाही भैया सब सेलेंगे मामा सौरभ ही गे स्त्री आणि या स्त्री ना तुझे कपडे इस्त्री कर ए तू कशाला इस्त्री घेऊन आलेस अरे तू तांब्यात कोळस घालून लागलायस ना इस्त्री करायला म्हणून मी इस्त्री घेऊन आल्या तुला काय वाटलं आमच्या घरात काही इस्त्री नाही हा आमच्या घरात इस्त्री मग कशाला हे तांब्यात कोळस घालून लागलायस इस्त्री करायला बापू कोणती इस्त्री पडल्या आणि कॉल गेल्या म्हणून करतोय मग आता झाल्या ना इस्त्री खराब आणि मी आणल्या ना मग कर की त्यानं मानलो काय इस्त्री होते आमची इस्त्री जा इस्त्री घेऊन करी राहून दे आब्या डोल्या ही घ्या इस्त्री आणि तुमचे कपडे इस्त्री करा त्यानं एकदम कडक इस्त्री केलेले कपडे घालून या उद्या ध्वजवंदनाला त्याला असला मारला का नाही त्या दिवशी लैवान मार तू मस्तानी तू दिवानी तू मस्ताने तू देवानी तू मस्ताने तू मस्तानी तू देवानी सरडल्या आमच्या मशीन इंजेक्शन दिलं का नाही आमची मस्तपण अशीच वाढते काय म्हणतेस मग वनिता अरे अभिषेक आज तू काहीच म्हणायचं नाही आज कुठल्या सूचना द्यायच्या नाहीत आज काय प्रजासत्ताक दिन हा आज आहे आनंदाचा क्षण म्हणून मी जे सांगेल तेच तो ऐकायचं पुढचं नाही बोलायचं नाही अरे अभिषेक चिडतोस कशाला मी काय म्हणते ते ऐक तरी बोल अरे अभिषेक मी माझ्या स्वतःच्या पैशात ना हा झेंडा आणलाय तुझ्यासाठी अगं म्हणे तुझं का डोळ फुटलं तिथे काय झेंडा दिसणार तुला अरे अभिषेक दिसत नाही म्हणून तर आणलाय ना मी लावते तुला म्हणलंय ना थांबी व्यवस्थित अरे अभिषेक हालू नकोस अरे तो स्लीपर लाईटीन अभिषेक हालू नकोस हे बघ अभिषेक आता कस छान दिसते ना छान दिसते अभिषेक काढू नको झेंडा वनिता तुझं जर झालं असलं तर आता आपण निघायचं का तुमची कायम गडबडच असत्या
मी बोलता ना अभिषेक बरोबर, नीट बोलून पण देत नाही सा. अगं बया बोलून दिलंय ना म्हणून तर आपण इथं थांबलोय. झालंय ना आता, चला अभिषेक काढू नकोस झेंडा. नाही काढत. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. नाही रे, आई बाबा शेतात गेले, ताईडी गेले शाळेत, त्यांना कसं सांगणार यार. हा हा, प्रशांतला केलाय फोन मी, तो म्हणलं कराड रेल्वे स्टेशनला येतो म्हणला. हां हां, तू पण ये तिथंच, निघतोय मी आता. हां दादा, तू चाललाय ना? तुला कोणी सांगितलं? मला सांगितलं आमच्या वर्गातलं विष्णून. तू फोनवर बोलत होता त्यानं सगळं ऐकलं मला येऊन सांगितलं. अगं वेडा भाई, अगं 4 दिवस सुट्टी शिल्लक आहे अजून माझी, मी असेच कपडे घातलेत ग. दादा तू खोट बोलतेस ना माझ्या संग, युद्ध चालू झालंय म्हणून तू निघालायस ना? तुला समजलंयस तर ऐक ताडे, हेडक्वार्टरवरून फोन आला होता, युद्धाची सिच्युएशन क्रिएट झाली त्यामुळं आम्हा सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्यात, देश संकटात आहे त्यामुळं मला जावंच लागेल. नाही दाद्या तू नाही जायचं, तुला माहितीये का तिकडे युद्ध चालू झालं तर आमच्या काळाचं ठोकं चुकतं, आय तर दिवस जेवत नाही, बाप डोक्याला हात लावून बसतो, माझं कशात मन लागत नाही. तू नाही जायचं, ही काड कपडी तू विडे का? तिकडे देश संकटात असताना आपला तुम्हाला माझी काळजी पडली का? सिच्युएशन समजते का तुला काय आहे ती? आणि ऐक, आई बाबांना सांगू नको मी गेलो इथे, त्यांची काळजी घे आणि तूही तुझी काळजी घे. येतो मी, जा शाळेत तू. अरे तुम्ही सर्वजण झालाय पाऊजी, काय झालो? अरे गुलशा, आपल्या देशाचं युद्ध चालू झालंय, ती दाद्याला फोन आलता, ती दादे निघालाय. हो पाऊजी, मग ती ध्वजवंदन कसं आहे? तुमच्या शाळेनं आणि आपल्या ग्रामस्थांनी जो मला ध्वजारोहणाचा जो मान दिला यातच तुमचा मोठेपणा दिसून आला, परंतु देश आज आपला संकटात आहे, देशाचं आणि तुम्हा देशवासियांचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ आम्हाला काहीच नाही. मुलांना सरांना एक माझा निरोप द्या आणि सरांना सांगा की आपल्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण करून घ्या. परेड विश्रम, परेड